नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर ग्रामसेवक या पदाबद्दल आतापर्यंत आपल्यापर्यंत मिळालेली माहिती त्या अनुषंगाने आपण फॉर्म भरत असाल तर प्रथमदर्शी विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की बारावी लागेलच आणि बारावी प्लस 60% लागेल, अन्यथा मी फॉर्म भरू शकत नाही। पण याच्यावरती आमच्या टीमनी बराच वेळेस फॉलोअप घेऊन जर बघितलं तर इथे कोण कोण फॉर्म भरू शकतं। आता तुमचा पहिला जो मेजर प्रश्न तो हा आहे की सर माझं बारावी झालं आहे पण बारावीला 60% मार्क नाहीये, बारावी प्लस 60% मार्क नाहीत, तर मग मला पर्याय आहे की मी फॉर्म भरू शकतो की नाही, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे। तर फॉर्म भरता येतो, कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की स्वातंत्र्य दिनानिमित्त 19 ऑगस्ट पर्यंत तलाठी भरती बरोबरच इतर ज्या बॅचेस आपल्या टीमने घेतल्या त्यामध्ये मुख्यत्वे ग्रामसेवक बॅच साठी डिस्काउंट मध्ये ऑफर आहे। 1499 रुपयात फक्त बॅच तुम्ही घेऊ शकता। कृषी सेवक कृषी सहायक साठी 50% ऑफ आहे, 1499 रुपयात तुम्ही बॅच घेऊ शकता। ह्या सगळ्या बॅचेसला ऑफ आपण ठेवलेला आहे, तुम्हाला जर अपेक्षित असेल तर लगेच जाऊन परचेस करून ठेवा, नंतर ती बॅच तुम्ही कधीही किती वेळा बघू शकता। 6 महिने व्हॅलिडिटी आहे, एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी आहे। सो लगेच बॅच परचेस करा, ही ऑफर परत मिळणार नाही। काही अडचण आली तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता। बॅच साठी कोड काय वापरायचा आहे, कोड इथे दिलेला आहे, ऑलरेडी तुम्ही डायरेक्ट जाऊन परचेस करू शकता। चला मुख्य मुद्द्याकडे जाऊया। आता बघा, पहिले तर फॉर्म भरताना मी आमच्या टीमने फॉर्म भरून बघितला। बघा, 10वीचा इथे फॉर्म भरला, 10वीची माहिती भरली, 12वीची भरली, डिप्लोमाची भरली। 10वीची माहिती भरताना 10वीचे सगळे मार्क्स दिले मी 59%, 12वीची माहिती भरताना मी टक्के टाकले 59%, आणि इथे बघा डिग्री डिप्लोमा आहे माझ्याकडे। कोणता डिप्लोमा टाकला मी? इंजिनिअरिंगचा डिप्लोमा टाकला जो की 3 इयरचा असतो। बघा कोणता इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करा, 3 इयरचा असतो। हा 3 इयरचा डिप्लोमा टाकला मी, आणि इथे पर्सेंटेज टाकला ते पण 58% घेतले। बघा कुठे 60% नाही। हा फॉर्म भरायचा मी प्रयत्न केला तर मला काय दाखवते, व्हेरीफाईड सक्सेसफुली, म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली तिथे घेतला जातो। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघा ज्यांचं 10वी आहे 12वी आहे आणि डिप्लोमा घेतला, फक्त इथे बदल काय केला, बघा 10वीला पण तेच ठेवला मी, 12वीला तेच ठेवलं, 59% गेले, 60% नाहीचे मला। फक्त डिप्लोमामध्ये मी काय घेतलं, मी ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा जर असेल तुमचा 2 वर्षाचा असतो, बघा तिथे दिलंय त्यांनी 2 वर्षाचा डिप्लोमा असतो, त्याला सुद्धा मी 60%पेक्षा कमी मार्क आहे तरी सुद्धा मी फॉर्म भरू शकतो। बघा इथे चेक केला मी, काय व्हेरीफाईड सक्सेसफुली इथे फॉर्म भरू शकतो। नंतर याचप्रमाणे बघा, 10वी आहे, माझं 12वी झालंच नाहीये, म्हणजे प्रश्न असा पण आहे की सर माझं 12वी झालंच नाहीये, डिप्लोमा आहे माझा 12वी नाही केले, ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात। म्हणजे 12वी प्लस 60% पाहिजे असं अजिबात नाही, 12वी झालं नसेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकतात, फक्त हे पाहिजे 10वी प्लस डिप्लोमा घेतला। डिप्लोमा कोणता घेतला मी? ऍग्रिकल्चर 2 वर्षाचा डिप्लोमा घेतला आणि त्यालाही मार्क 60%पेक्षा कमीच आहे, मला फॉर्म भरता येतो। अजून एक मुद्दा, काय माझं 10वीचे मार्क भरले मी, डिप्लोमा घेतला, कोणता घेतला? इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतला, त्यालाही मार्क मी असे भरून बघितले, माझा सक्सेस झाला, हे सुद्धा घेतलं। तर अजून एक, 10वी घेतलं आणि मी ग्रॅज्युएशन, डायरेक्ट ग्रॅज्युएशन कशात केलं मी? सोशल वेलफेअर मध्ये BSW चा कोर्स घेतला, ग्रॅज्युएशन घेतलं, तरी सुद्धा मला फॉर्म भरता येतो। म्हणजे जो मुद्दा आहे 12वीला तुम्हाला 60% मार्क नाही आहेत हा एक प्रश्न, किंवा माझं 12वी झालंच नाहीये, 12वी झालेच नाहीये हा एक प्रश्न टाका तुम्ही, झालेच नाहीत तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो। कशासाठी? ग्रामसेवक या पदासाठी। मग त्यापैकी काय लागेल? मग 12वी नसेल, 60% नसेल, 12वीला 60% नसेल तरी फॉर्म भरता येतो। पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, तुमचा काय असेल? डिप्लोमा पाहिजे इंजिनिअरिंग मधून, फॉर्म भरता येईल तुम्हाला। डिप्लोमा असेल फॉर्म भरता येईल, इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा। दुसरा ऑप्शन, 10वी प्लस डिप्लोमा पाहिजे ऍग्रीचा, 2 वर्षाचा, फॉर्म भरता येईल तुम्हाला। तिसरा ऑप्शन, 10वी डिग्री पाहिजे ऍग्रिकल्चरमध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये जर डिग्री असेल तुमची तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। आणि चौथा ऑप्शन, BSW डिग्री जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात, इंजिनिअरिंगच्या डिग्रीला फॉर्म भरता येत नाहीये, लक्षात घ्या। सो हे सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। जे जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल, 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्मची मुदत आहे, डायरेक्ट जाऊन फॉर्म लवकर भरून टाका, नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल। आणि जाता जाता सांगू इच्छितो परत एकदा की इग्नाइट अकॅडमीकडनं ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल 40% ऑफ मध्ये, म्हणजे 1499 6 महिने व्हॅलिडी असणारा हा कोर्स तुम्हाला अवेलेबल
अवेलेबल आहे. त्या कोर्स बरोबर इतर पण कोर्सेस अवेलेबल आहे, जसे की कृषी सेवक कृषी सहाय्यक बरोबर इतर कोर्सेस अवेलेबल आहे. सगळ्यांनाच आपण डिस्काउंट दिलेला आहे. सो ह्या डिस्काउंट अमाऊंट ही कधीपर्यंत आहे, 19 ऑगस्ट पर्यंत ही बॅच तुम्ही ह्या डिस्काउंट मध्ये घेऊ शकता, त्यानंतर अवेलेबल नाही आहे. त्यानंतर तुम्हाला 1000-1500 रुपये जास्त लागणार आहे. कुठे भेटेल ही बॅच? इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करू शकता. अडचण आलीस तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती अपडेट मिळत जाणार आहे. आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की आम्हाला कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचू. इथेच थांबतो, धन्यवाद.